नमस्कार, मी प्राची पाखरे महासुग्रणच्या आजच्या भागात आपलं मनापासून स्वागत करते. जनरली जेव्हा आपण सिनेमा हॉल्स मध्ये जातो किंवा नाट्यगृहात नाटक बघायला जातो किंवा घरी होम थिएटर वरती मूवी बघतो, तर आपल्याला काय बरं मंच करायला आवडतं? एक पॉपकॉर्न किंवा फ्रेंच फ्राईज, असेच काही पदार्थ. यामध्ये जर आपण काही ट्विस्ट दिला तर काय होईल आणि काय नवीन करता येईल ते आपण आजच्या भागात बघणार आहोत. आणि त्यासाठी आजच्या आपल्या पाहुणे आपल्या बरोबर आहेत, ज्यांचं नाव आहे सोनाली बनकर. आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. मी जसं म्हटलं की आपले रेग्युलर इटर्स असतात जे पॉपकॉर्न नेहमी सिनेमा हॉलमध्ये गेल्यावर खातातच, की आपण घरी पिक्चर बघताना पण आपल्याला असंच काही चटर मटर खायला आवडतं, दॅट इज पॉपकॉर्न और फ्रेंच फ्राईज और वेजेस. पण ह्याच्यामध्ये सुद्धा आपण काय नवीन ट्विस्ट देतो? आता जनरली पॉपकॉर्न जे बनवले जातात ते कॉर्नपासून बनवलेले असतात. कॉर्नला गरम केलं की ते पॉपकॉर्न बनतात, सुकलेले कॉर्न. पण आपण ह्याच्यामध्ये व्हेरिएशन आणलेले की आपण पनीर पॉपकॉर्न बनवतोय. ओ वाव. म्हणजे पनीर पण बऱ्याच जणांचं फेवरेट असतं आणि त्याचे सुद्धा आपण पॉपकॉर्न बनवतोय, म्हणजे एक स्नॅक आयटम बनवतोय. बरोबर. तर पनीर पॉपकॉर्न साठी लागणारं साहित्य लिहून घ्या. पनीर पॉपकॉर्न साठी लागणारं साहित्य: पनीरचे तुकडे 1 कप, क्रश केलेले पॉपकॉर्न्स 1 कप, मैदा 4 टेबलस्पून, लाल तिखट 2 टेबलस्पून, आलू लसूण पेस्ट 1 कप, चाट मसाला 1 टेबलस्पून, गरम मसाला 1 टेबलस्पून, तेल आवश्यकतेनुसार, मीठ चवीनुसार. साहित्य आपण बघितले, आता वळूया कृतीकडे. काय करतोय सर्वप्रथम? आता आपण सगळ्यात आधी काय करणार आहोत की आपण घेणार आहोत हे पनीर. त्या पनीरला आपल्याला सगळं मॅरिनेटिंग करायचंय, कारण पनीरला जे आपण जे मसाला लावू त्याची टेस्ट आतमध्ये लागणार आहे. आपण आहे ना याच्यामध्ये ना पनीर घेतोय. पनीरचे चौकोनी छोटे छोटे क्यूब्स करायचे, कारण ते पॉपकॉर्न आहेत. पॉपकॉर्न आहेत ना ते छोटे छोटेच असतात, आणि आपण याला कोटिंग वगैरे करणार त्याच्यामुळे ते थोडेसे अजून मोठे होणार आहे. अच्छा. तर हे मी थोडेसे पनीर आणि त्याच्यामध्ये आपण आता टाकतोय अद्रक लसूण पेस्ट. आपण याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे. आता आपल्याला याच्यात सगळे सुके मसाले टाकायचे. सगळ्यात आधी आपण मीठ टाकूया. ठीक आहे. मीठ घ्या. मीठ आपल्याला पनीर मध्ये पण थोडस टेस्ट असतं, म्हणजे चांगली टेस्ट असते पनीरला, त्याच्यामुळे आपल्याला जास्त पनीरला मीठ टाकावं नाही लागत. त्याचबरोबर आपल्याला सगळे सुके मसाले जे आहेत त्याच्यामध्ये चाट मसाला घेतलेला आहे. अच्छा. सेम त्याच्यासाठी मिठाचं प्रमाण कमी आहे. लाल तिखट, तिखट आपल्याला जरा थोडस जास्त घ्यायचं याच्यामध्ये, कारण पनीर ला थोडस तिखटपणा जरा छान लागेल. त्याचबरोबर हा थोडा गरम मसाला आहे. आता हे आपल्याला आहे ना सगळं मिक्स करून घ्यायचंय, व्यवस्थित त्याला लावून घ्यायचंय कोटिंग. आता हे आपल्याला मसाला लावून झालेला आहे. आपण हे मसाला लावलेला आहे ना जरा 1-2-3 मिनिटं बाजूला ठेवूया, तोपर्यंत याची कोटिंग तयार करून घेऊ. ठीक आहे. ओके. याच्या कोटिंगसाठी आपल्याला लागेल बाउलमध्ये मला मैदा देश. आपण याच्यामध्ये 2 चमचे मैदा घेऊया, त्याचबरोबर थोडस तिखट आणि मीठ. कारण मैद्याला थोडस टेस्ट येण्यासाठी आहे ना आपण याच्यामध्ये थोडस तिखट आणि मीठ. मीठ पण बेतातच घ्यायचं, मध्ये आपण ऑलरेडी मीठ पिठापुरतच घ्यायचं, आपल्याला कोटिंग पुरतच घ्यायचं. ठीक. ओके. आता आपलं सगळं मिक्स केलंय. आपण त्याच्यात थोडस पाणी टाकायला, आपल्याला याची आहे ना भजी सारखी पेस्ट करायची, गुठळ्या व्हायला नको. बस ही कन्सिस्टन्सी बरोबर आहे. थोडस अजून लागेल, पण आधी याच्या मी सगळं मिक्स करून घेते. गुठळ्या काढून, गुठळ्या हे आता आपलं भजी सारखं मिश्रण जे आहे ना ते तयार झालेलं आहे. थोडस घट्टच ठेवलंय मी, जास्त पातळ नाही करायचं, कारण मग ते पनीर वरती आपलं थांबलं पाहिजे. ओके. आता आपल्याला काय करायचंय, ह्याच्यामध्ये पनीर डिप करायचे. आणि आपण काय करूया, प्लेट घे. आणि आपल्याकडे हे कॉर्नफ्लेक्सचा चुरा आहे, हा बाजारामध्ये इझिली अवेलेबल असतं, साधे कॉर्नफ्लेक्स. त्याचा हा मी थोडस मिक्सरमधून चुरा करून घेतला. अच्छा. आणि याच्यावरती आपल्याला प्लेटमध्ये घेऊ.
अच्छा म्हणजे पनीर आपण याच्यामध्ये घोळवायचे. अरे वा, कारण मग पॉपकॉर्न आहे ना, मग काहीतरी थोडस तरी कॉर्न पाहिजे. बरोबर, म्हणून हे याच्यातून काढायचं आणि हे याच्यावरती कोट करायचं. पण ज्या पद्धतीने पॉपकॉर्न म्हणजे आपण जर पॉपकॉर्न बनवायला जातो त्या लाया फुलून येतात. मग आता हे फुलणार, फुलून येणार. हे जे कॉर्न आहेत ना हे फुलणार. अच्छा, हा, म्हणजे आपण इथे फ्लेक्सचा वापर केलाय तरी सुद्धा आपण जेव्हा ते डीप फ्राय करू तेव्हा ते फुलून येतील. ते आता कसं ते आता आपण बघूया. आता हे एक झालंय, आपण असे आहेत ना सगळे एक 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 करून याच्यामध्ये सोडत जायचं आणि हे लगेच फ्राय होत. हा, वेळ नाही लागला कारण पनीर तयार असत, मैद्याचं पातळ कोटिंग आहे, जास्त नाही आहे. आपण दुसरं पण करायला घेऊ तोपर्यंत. हो, अशाच पद्धतीने पनीरचे पुढचे क्यूब सुद्धा आम्ही डीप फ्राय करणार आहोत. जेव्हा ते छान पद्धतीने फुलून येतील तेव्हा आम्ही त्यांना सर्व्ह करणार आहोत. तुम्ही लिहून घ्या ह्याचा झटपट रिकॅप. प्रथम एका बाउल मध्ये पनीरचे तुकडे घ्या, नंतर त्यात आलं लसूण पेस्ट, मीठ, चाट मसाला, लाल तिखट, गरम मसाला घालून मिश्रण एकजीव करा. नंतर दुसऱ्या बाउल मध्ये मैदा, लाल तिखट, मीठ आणि पाणी घालून मिश्रण एकजीव करा. नंतर एका प्लेट मध्ये क्रश केलेले पॉपकॉर्न्स घ्या, मॅरिनेट केलेले पनीरचे तुकडे मैद्याच्या मिश्रणात बुडवून क्रश केलेल्या पॉपकॉर्न्स मध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्या. अशा प्रकारे पनीर पॉपकॉर्न तयार. अशा पद्धतीने आपला पनीर पॉपकॉर्न रेडी झालेला आहे. मी जसं म्हटलं की आपण जर पॉपकॉर्न आपल्याला नेहमी खायची सवय असेल सिनेमा हॉल्समध्ये और कुठल्याही नाट्यगृहात, पण आताच मी घरच्या घरी हे पनीरचे पॉपकॉर्न कसे बनतात ते बघितले. म्हणजे पनीर खूप जणांना आवडतं, मलाही खूप आवडतं, पण पॉपकॉर्न अर्थात इथे आपण कॉर्नचा वापर केलाय, तो कॉर्नफ्लेक्सचा वापर केलाय आणि म्हणून ते तितकेच कसे झालेत ते आता मी सांगते. वाव, काय काय म्हणून येत माझ्या, इट्स क्रंची, इट्स यमी, पनीर आहे म्हणून ते थोडं न्यूशियस पण झालेलं आहे, खूप सुंदर, मस्ट ट्राय. इथे आपण पनीर यूज केलंय, काय ऑप्शन असू शकेल पनीरच्या ऐवजी? पनीरच्या ऐवजी आता व्हेज मध्ये जर आपण ऑप्शन ला घेतलं तर आपण मशरूम पण घेऊ शकतो. मशरूमच्या क्यूब्स करून त्याच्यामध्येही आपण याला डिप करू शकतो, ते एकदम वेगळी डिश बनेल. आणि नॉन व्हेजिटेरियन लोक चिकन वगैरे पॉपकॉर्न तर आजकाल मार्केटमध्ये अवेलेबल असतातच. बटाटा बॉईल केलेला तरी घेऊ शकतो आपण, म्हणजे जे आपल्याला थोडं बाइंडिंग पकडेल. बरोबर, अशी वस्तू म्हणजे डीप फ्राय करून पण छान होऊ शकतात. अशाच प्रकारचे पदार्थ आपण घेऊ शकणार आहोत. पुढचा पदार्थ कोणता आहे? आता याच्यानंतर आपण दाखवतोय मॅक्रोनी कटलेट. मॅक्रोनी कटलेट आपण बनवणार आहोत. मॅक्रोनी कटलेट याची आम्ही तयारी करून घेतोय, पण इथे वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा महासुग्रण.